नमस्कार, मी सचिन गंधम पुन्हा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, रात्री आपला प्रवास सुरू झाला तो कोकणकन्या एक्सप्रेस नाही, पण खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला तो सकाळी सकाळी नजरेसमोर दिसलेला निसर्गाने. तर पुढे भेटू कुडाळला, आणि हां, येवा कोकण आपलंच असा. मित्रांनो, फायनली आपण कुडाळला पोहोचलोय आणि आता आमचं दशावतार जागो जातलो. आता आपण यो पूर्ण ब्लॉक मालवणीतसून करतलो भावसिलो. तर आता देवा महाराजा दोन दिवसासाठी येईल कोकणात, तर सांभाळून घे. आणि आता जातलो आपण पहिले मच्छी मार्केट, बुधवारचं मच्छी मार्केट आहे, मासे घेऊया. कुडाळ रेल्वे स्टेशन पासून आता चाललो आम्ही डायरेक्ट मच्छी मार्केट. कळ आता काय बोलवलं एकटो, चला येऊ गावात नाही, दोन दिवस काय पण करून जाऊ या गावात. आणि आता वातावरण पण मस्त, कालपर्यंत पाऊस होतो पण आता एकदम तशी इतकी काय रहदारी ना. कुडाळ बघ्या, कुडाळ येईल अरे बाबा मार्केट. एकदा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बनवतो आम्हाला मार्केट जातो. बघ आता हे समोर कुडाळ, पण आम्ही हैसून दुसरा रस्ता जाता शॉर्टकट मच्छी मार्केटला, थंय जातो आम्ही. हे वाई डॉन बॉस्को शाळा. चला पहिली आपली लाल परी दर्शन घडला. हो हे बघा, इथून मच्छी मार्केट सुरू आणि इली आहे सगळी. तर बघा काय काय गावतं मच्छी मार्केटमध्ये. आणि हे आमच्याकडे जास्त काय मोठे आहे ना, पैशाच लाव बाईक एल्ले ते सोडून माहिती सोडून माहिती कांटा. आता काय काय असतं ऐकतो हे बघ, मासे बांगडे बिंगडे हयसून घेऊ काय मस्त पैकी बांगडे. यो फाय तो माझं, अरे यो तो उडता तो गिरी, पण खालो नाही आम्ही कधी. हा पाकिट अच्छा, हे उडतात ते पहिल्यांदा बघले असे मी आली सर. हा एक येते राऊंड मारून येते ते बांगडे बरे असत रे. हा रे बांगडे हा तिथून असत. व्हिडिओ कर, हो व्हिडिओ करते तू माझ्या. हे बघ खायची आता सगळं, अरे माझं म्हणणं करायचं. पहिल्यांदा बघले रे तो तसलं मट्टी, याच्यात बघतोय मी. ह्यांच्याकडे उलटे फ्रेश असत मासे असे. हा रे कांडल्याकडे असतली दाखवून बाबा माझे करली बघली घेऊ काय मला हॅकर का होता. घेऊन टा बांगडे चांगले असले, घेऊन टाक कोणाकडे दिसले ना घेऊन टाकतो रे. बरा तुका बरे दिसले ना घेऊन टाक सर. हैतो मोठो ना ह्यो की हैतो वेगळो आणि हैतो वेगळो. हे लहान तो बारको धरलेला आहे पण आणलो भया भेटतो. कोण वैभव
असणारे व्हिडिओ आहे तुम्हाला माहित जरा व्हिडिओ घेऊन जातो दाखव तुटा पण त्या आमचं सरमळचं वैभव मासे कधी पण घेऊ घ्या भाई सर भारी मासे असते त्यांच्याकडे सरमळे येत चल वैभव येते मी घेतलं धर त्याच्याकडून चांगले होते वैभव कडे ए बांगडे दे ना मला हो दे ना बघा नऊ किलो काय सर वैभव कडसून घेतो बांगडे काकडी पापलेट काय म्हणतो त्याचा पाकडा मित्रांनो आम्ही 100 मस्तपैकी 10 बांगडे घेतलो एकदम फ्रेश गावले आमका त्याची मस्तपैकी चटणी करून खाला चुली होती तर मित्रांनो आता पण इलो ते म्हणजे आपल्या सरमळात जुनी माणसा नारळ पोपळी आंबो काजू फणस मस्तपैकी आपली कौलारू जुनी घरा मन एकदम हेलावून जाता म्हणून पुन्हा 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 येईन जरा वाटत असतं तर ह्या इला आपलं आता या सातेरी देवी मंदिर याचं पण आपण लवकरच सकाळी दर्शन घेऊ सगळी पोरं आपली शाळेत जातो जुनी माणसं तिथे असे पुकारे घालतात आपला आणि यो इलो आपलं रणस्तंभ रणस्तंभाची माहिती लवकरच मी तुमका देईन आणि आता आपल्या ये ये आपली ढोरायली आणि आपली शेतकरी बांधवीले बरं नाही काय बरं नाही फोन केलं मग काय काय आडू फोन केलं मग आपा केलं काय होता चल 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 मानू चल चल होम स्वीट होम फायनली गेलो आपण आपल्या घरात जाऊया आता घरी आणि फ्रेश होऊया आणि मासे खाऊची तयारी करूया मध्ये हाडलो म्हणजे असंच बरे मग मागडे फ्रेश असत वय 100 रुपयाचे जात फ्रेश एकदम बांगडं मुंबईत नाही गावतो असं नाही गावतात असो पण हे खाऊक मजा वाटत मांजर आमची खत आदर वातावरण बरं वाटतं पाऊस पडता
कमी झालं ना. आज क्लिअर आहे मस्त पैकी वातावरण. ते बघा सुपारी आहे काढून सगळे सुखट ठेवलं. आमचा खळा आता खाली जाऊया विहिरीजवळ. ते सुपारी आहे बघा, हे सुपारीची झाडं आमची मस्त एकदम वाटत जायचं. सगळा हिरव्यागार आहे सर. विहिरीजवळ जाऊया आपण. पाणी भरलेलं असतं विहिरीचं. हे बघा जास्वंद, एकदम जास्वंदाचा कलर बघा. जाताना घेऊन जाताले व्हायचं जास्वंद. त्याचं तेलात हे करून केसांसाठी लाभ बनवूया आपण. खोबरेल तेलामध्ये जास्वंद, कडीपत्ता, जास्वंद एकदम फ्रेश आहे. त्याचं समर पण आहे गुलाबी कलरचे. पाणी वीर भरलेली आहे. हे बघा हा पिंक कलर वेगळा कलर आहे. एकदम मस्त वाटणे. वरती आपलं निळा निळा आकाश. सगळी जास्वंद इथे लागली आहे. या बाजूला बघ, या भात आपला जो घराच्या समोर ओसावलेला तर असणार भात. आता मला वाटतं हा कापायला झालाय, पण पाऊस थांबत नाही आहे, त्याच्यामुळे मला वाटतं भाताचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या बघा पूर्ण कापला की पूर्ण हा जमिनी आहे. बघा पाणी अजून आहे, ओलावा आहे पूर्ण. झोपला जाणार मग ह्यांना जेव्हा कापतात त्याच्यानंतर तो आंटण्याची वाद देतो सगळ्या. बघा बघा पुढे सुकलाय. बघा संध्याकाळी पाऊस पडतो. आज मला वाटत नाही, कारण आज हे बघा आज हे असं वातावरण आहे पूर्ण क्लिअर. त्यामुळे आज पाऊस पडण्याची काही शक्यता कमी आहे तरी सांगू शकत नाही. ती वारले पेंड निघायची माझी पुतणी श्रेया, हिने स्वतः काढली. बघा सकाळ ते संध्याकाळ बसून पूर्ण या भिंतीला बघा लांबून तिथे पेंट केलंय स्वतः. छान वाटते भिंत खळ्यामध्ये अशी जरा कलर डार्क, आणि त्याच्यावरती जे व्हाईट काम आहे ना सफेद काम ते छान वाटतं. आणि ह्या असा इसला काही असे आमचे नारळ, केळी, मे महिन्यात दिलंस तर आमचे आंबे हे असतं. असे आई सर आमचे बघ्या, जे आमची नानी जर हे आमची ढोरा काय रे वाड बघतास, बोकाळलंस की ते हां यो माझी वाड बघता बाबू काय 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 काय. हे बघा ओ मग येते पेज खाऊन येतो, पेज खाऊन येते, पेज खाऊन येते. बघा त्याला मी आलो बरंच प्रेम म्हणजे प्राण्याला. बघा आता मी किती टायमाने आलो आहे, मला वाटतं मे महिन्यानंतर आता येईल तो सगळं त्याला कळतं. हे बघा काय खातो येतो पेज खाऊन येते. अरे पेज खाऊन येते हां पेज खाऊन येते. मित्रांनो आता आपण जरा पेज पिऊया, पेज खाऊया, चाय खाऊया. तर आम्ही सगळा पाणी खातो, चाय खातो, पेज खातो, सगळा खातो आम्ही. द्रव पदार्थ सगळे खातो आम्ही. तर आपण तर सगळं खाऊया आणि मग आपण जरा फ्रेश होऊया. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आमची काकी माशाची चटणी करतील या बांगड्याची, ती जेवूया. आणि त्याच्यानंतर आपण जातो वेंगुर्ला. सो भेटूया आपण थोड्या वेळात. दुःख नको बा काय नाही बांगड्यांक. आता मीठ आणि सोला वाईट टाकून ठेवलं पण ना, मीठ आणि सोला लावून ठेवलं ना आपण, है ना. याचं मस्त पैकी चटणी करूया आपण. मग चुलीर माशे खात. हे बघा आमचे भाई चूल पेटता. आता मासे याच्यावर जातले आम्ही, मासे करतल. माशाची तयारी. ही आमची हडे शेळकुंड सुटली. हे आमची लाकडा. हे बघा सगळी आमची लाकडा इथे सुकले आमचे होय मा. हे बघा सगळी लाकडा आमची पावसाची. आता ही आम्ही केळीची झाडा सर आमची मस्त झाली. याची मोने इथे आणि आका ती केळी लागली आहेत. आता मोठी जातली आहे ती केळी. म्हणा कितीतरी झाली केळी मोठी आहे ती. हाईट बरोबर उंची याची भारी वाढली. चिकू लागलेत, चिकू वाईक वाईक असत होय मा. हे एवढे आमची केळी मस्त एकदम सावली सावली वाटतं.
हैसर आमचे काका बाजूक काय करत राहुलो काय करता बुमबुम करता शाळेत गेलो असतो अशी बाजूक झाडं असली ना का एकदम थंडगार वाटत ना बघ कसा डोळ्यात पण बघू चला आता आपण माशाची तयारी करतो ती बघूया हे बघा हे बघ या बघ या बघ माजूर काय करता माजूर काय करता हा मियाव काय करता मागे बघ कोंबडी बघ ही आमची कोंबडी अरे अरे पळू नको कोंबडी चरतात आमची फुल मस्त आता आमचं झाडाचं हे कडीपत्तो काढलो आम्ही आता या मशीन माशाच्या चटणीक आम्ही करतलो तेव्हा यो फोडणीक देतलो आम्ही होय मा मी मीठ ठेवलो ते मासे परत धुवून घेतलो आम्ही मासे आता फोडणीक घालतलो परत मीठ लावून होय मा ते धुवून घेतो आम्ही मीठ लावले धुवून घेतलो हात धुवून मीठ लावून ठेवलेलो मासे ते आता परत एकदा आम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलो आणि ह्या पिसून टाकतो तिथे पक्ष्यांचा थावा आला इथे आता मला कधी इथूनच बघूया हे बघा हे बघा हे बघा ते काहीतरी खायला आले होऊन बघूया आपण येते बघा ऐते 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 बघ ऐते बघ पूर्ण थव होईल बघ खाऊ का येईल तो ऐते बघ वरते ते बघ ऐते खैसे असत ते क्या काय येईल ऐते बघ हो फुला काढता आजी ना होय काय हो आजी आडता फुल खयची पानं हळदीची पानं हळदीच्या पानाने वास चांगला येतो आणि फ्रेश आपली मित्रांनो आपला भात आणि बांगड्याचा रस्सा रेडी आहे त्याच्यावर मस्तपैकी ताव मारू मित्रांनो आता मस्तपैकी आपण जेवूया मस्तपैकी माशाचा एकदम पर्शा पाडूया आणि हा व्हिडिओ आता इथपर्यंत संपवतो कारण आता आम्हाला परत वेंगुर्ल्याला जायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेंगुर्ल्याला भेटू वेंगुर्ला बंदर येते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या सुखात राहा